घेण्याचा प्रयत्न केला, परंतु खरोखरीच 288 आम्ही आमदार आपल्या महाराष्ट्रातनं गेलेलो आहे, त्याच्यात सगळ्यात नंबर एकचं काम कुणाचं झालं असेल तर ते निलेश मागायचं नाही किंवा काही नाही, त्याच्यामुळे मला त्याला खुश करायचं काही कारण नाही. पण ही वस्तू सदा सगळे आमचे मुख्य सीओ, कलेक्टर, विभागीय आयुक्त, दोन्ही आयुक्त, पीएमसी, पीसीएमसी, पोलीस आयुक्त हे सगळे असायचे. तिथं मला काही काही तिथल्या ठिकाणी मदत व्हायची, परंतु तिथं पण ते पारदेलचे तुमचे आमदार निलेश लंकेत त्यांनी जे करोना सेंटर उभं केलेले त्यालाही आमचा चेक द्यायचा. असे चेक मी इतर लोक द्यायची, म्हणजे एखाद्याने चांगलं काम केल्यानंतर मला तर त्याची इतकी भीती वाटायची, गडी आधी असला म्हणजे त्याला करोना बिरोना झाला तर काय होणार आहे तुम्हाला. मी म्हणायचं जास्त जवळ जवळ नको, ही आमची आयटी चांगली ह्याला कोरोना प्रूफ असल्यासारखा इतकी दिवस करायचं. कुणाला जेवायला खावायला आमच्याला कम केला कोटं नाही सांगत. ते करून आल्यानंतर मंत्रालयात सुरुवातीला तर मी एकटाच मंत्री जाणार होतो, बाकी म्हणजे अरे कशाला जातो, तुला काहीतरी फार हौस आहे असे पण मला काही जण म्हणले. म्हणलं काय व्हायचं ते होईल, अरे जे काही काळाच्या नियतीच्या पुढे आहे ते कुणी थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे व्हायचं ते होईल. जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु खरोखरीच 288 आम्ही आमदार आपल्या महाराष्ट्रातनं गेलेलो आहे, त्याच्यात सगळ्यात नंबर एकचं काम कुणाचं झालं असेल तर ते निलेश मागायचं नाही किंवा काही नाही, त्याच्यामुळे मला त्याला खुश करायचं काही कारण नाही. पण ही वस्तुस्थिती आहे ती आमच्या आया बहिणींना तुम्हाला सगळ्यांना समजली पाहिजे. आज देखील या कार्यक्रमाचं निमित्त साधून त्यांना अशोकने काही मागण्या केल्या. मी एवढंच सांगतो की येतानाच गाडीमध्ये थोडंसं दिलीपरावांना पण बोललो की पिण्याचं पाणी आता आपली पारदेव नगर पंचायत झालेली, तिथली पाण्याची योजना त्याने मला सांगितलं की दादा मुळाचं बॅकवॉटरचं पाणी तिथून आम्हाला 25-35 किलोमीटर बसतं, तिथनं आम्हाला पिण्याच्या पाण्याची योजना द्या. आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा पारनेरकरांच्या दृष्टीनं आणि पिंपळनेरकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मी आजच तुम्हाला ती पिण्याच्या पाण्याची योजना 100% मंजूर करून देतो. त्याबद्दल आपण मात्र चर्चा पाहू नका. फक्त निलेश जो पाठपुरावा करायचा असेल जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्या संबंधित अधिकारी वर्गाने पण त्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि तशा पद्धतीनं तो प्रस्ताव लवकरात लवकर तिथं पाठवावा. तिथं पाणी पण उपलब्ध करून दिलं जाईल. माझी एकच विनंती आहे, हे मंजूर केल्यानंतर ती योजना सुरू झाल्यावर त्याचं लाईटचं बिल मात्र महिन्याच्या महिन्याला भरा, कारण 70,000 कोटीपेक्षा जास्त लाईटचं बिल थकलंय. त्याच्यात स्ट्रीट लाईटचं आहे, त्याच्यात पिण्याच्या पाण्याचं आहे, त्याच्यात शेतीपंपाचं आहे. बाबा तो शेतीपंपाच्या करता बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे साहेब, नितीन राऊत साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलाय, व्याज दंडव्याज न घेता फक्त मुद्दल घ्यायचं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये विजेच्या करता मदत करायची, पण मुद्दल तरी त्या ठिकाणी देण्याचं काम करा. मागं आम्ही तुम्हाला कर्जमाफी केली, मागं आम्ही तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला, आता 3 लाखापर्यंत 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज मिळतं, त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही. कालच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा विरोध असलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचं काल जाहीर केलेलं आहे. हा शेतकऱ्यांचा, हा लोकशाहीचा आणि सत्याग्रहाचा विजय आहे. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी आपल्याला सगळ्यांना त्या काळामध्ये शिकवलं, अहिंसेच्या मार्गाने देखील देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं. ब्रिटिशांना देखील नमावं लागलं, झुकावं लागलं आणि महात्मा गांधींचं ऐकावं लागलं आणि आपला भारत देश सोडून जावं लागलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून ऊन असेल, पाऊस असेल, वादळ असेल, वारा असेल, पोलिसांनी लावलेले काटेरी तारा या सगळ्यांचा सामना करत आपले शेतकरी आंदोलन करत होते आणि शेतकऱ्यांच्या पुढे केंद्र सरकारला झुकावं लागलं हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. लोकांच्या इच्छेविरोधात किती मोठा नेता किंवा कुठलंही सरकार जिंकू शकत नाही, लोकांच्यापुढे सरकारला झुकावंच लागतं हे काल एकदा पुन्हा देशाच्या एकंदरीत देशाकडे आपण बघितल्यानंतर ते सिद्ध झालेलं आहे. मला एका गोष्टीची खंत आहे की आंदोलनाच्या काळात वर्षभरात जवळपास
प्राण गमवावे लागले। आंदोलनाला विरोध करणाऱ्या अतिरेकी शक्तींनी निरपराध शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या चढवल्या, त्यांची हत्या झाली हेही आपण पाहिलं। काही जणांनी तर आमच्या शेतकऱ्यांना अतिरेकी खलिस्तानी देशद्रोही आंदोलनजीवी म्हणून हिडवलं, तरी माझा शेतकरी हा मागा हटला नाही आणि निर्धाराने हा लढत राहिला। या देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची ताकद काय आहे? जगाचं पोट भरणारा शेतकरी राज्य सत्ता देखील खाली आणू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांची ताकद कुणी कमी देखू नये हा इशारा या निमित्तानं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेला आहे। ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 700 अधिक शेतकऱ्यांना मी श्रद्धांजली वाहतो। हा देश महात्मा गांधींना त्यांच्या सत्य अहिंसेच्या विचारांना मानणारा देश आहे। इथं हिंसाचाराला थारा नाही। जात पात धर्म पंथ प्रांताच्या नावावर फूट पाडून जनतेला लढवणाऱ्या राजकारणी इथं यशस्वी होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। हे पण आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतलं पाहिजे अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती। इतर अनेक गोष्टी आहेत। आता आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचं देखील आंदोलन चाललं आणि त्यांना समजावून सांगतोय की बाबा चर्चेत मार्ग निघतो, परंतु काही जण त्यांना भडकवण्याचं काम करतात, काही जण तिथे जाऊन सल्ला देत देत काय भाषण करतात, कोणाही कुणाचा बाप काढतात। अरे आपली संस्कृती काय आहे? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांची आपल्याला काय शिकवण आहे? सुसंस्कृत नेता कसा असावा हे जगाला चव्हाण साहेबांच्या रूपाने कळलं आणि त्या चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी त्याच्यातनं राजकीय बोली वाचता येते का काय, अशा प्रकारचा प्रयत्न दुर्दैवाने काही लोकप्रतिनिधी तिथे जाऊन करतायत आणि त्याच्यातून भावना भडकवण्याचं काम चाललेलं आहे। मला एकच वारकरी संप्रदायाने विचारायचं, इथं ते विलिनीकरण करा अशा पद्धतीनं आंदोलन करतात आणि देशातली एअर इंडिया कंपनी जी देशाची होती ती एअर इंडिया कंपनीचं खासगीकरण केलं। इथं काही कुणाचं ऐकलं नाही, पायलटचं ऐकलं नाही, तिथं हजारो लाखो लोक कामाला, कुणाचं काही ऐकलं नाही, त्यांचं मात्र खासगीकरण करून टाकून दिलं, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही। हे जे काही दुटप्पी राजकारण आहे हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यातून जे माणसाच्या भल्याचं असेल, माझ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भल्याचं असेल, तोही आपलाच माणूस आहे, त्यालाही व्यवस्थितपणे मदत झाली पाहिजे। त्याचंही कुटुंब, त्याचाही प्रपंच, त्याची मुलं बाळ ही त्याच्या पगारावर अवलंबून आहेत हे आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे ना। आम्ही समजतो पण चर्चेचा मार्ग काढला पाहिजे, एकच हट्ट ठेवून आम्ही आमदारच हेच झालं पाहिजे असं करून चालत नाही। दोन पावलं सरकारने मागे जायचं असतं, दोन पावलं मागणी करणाऱ्यांनी मागे जायचं असतं, असं एक दोन पावलं पुढे मागे सरकून त्याच्यात मार्ग काढायचा असतो। ती मार्ग काढण्याची भूमिका महाविकास आघाडीची निश्चितपणे आहे। ही पण गोष्ट या कार्यक्रमाचं निमित्त साधून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, पण आपल्याला बाळासाहेबांचे, दिलीपरावांचे, महाराज लोकांचे पण विचार त्या ठिकाणी ऐकायचे। परंतु गेल्या 2.5 वर्षापासून आपण कोरोना संकटाशी मुकाबला करतोय। श्री पांडुरंगाच्या आशीर्वादानं नवीन वर्षात राज्यावरील कोरोनाचं संकट निश्चितपणे दूर होईल। मात्र आपल्या सर्वांना कोरोना पश्चात नवीन जीवन पद्धती ही अवलंबावी लागणार आहे। वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेची काळजी ही आपल्याला घ्यावी लागणार आहे। आपण सर्वजण मिळून ही काळजी घेऊया हा विश्वास मी व्यक्त करतो। आज ज्याचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आमदारांनी किती लाख रुपये दिले, 30 लाख रुपये दिलेले आणि बाकीची लोकवर्गणी आणि काही करायचा तुमचा प्रयत्न आहे। परंतु त्याच्यामध्ये आता आम्ही तिघही मंत्री इथं आहेत, बाळासाहेब आहेत, मी आहे, आमचे दिलीपराव आहेत, आम्ही सगळेजण मिळून त्याच्यामध्ये सरकार मी कुठलं कशा पद्धतीनं द्यायचं ते हसमुशीरपणे तुम्हाला याच्यात आमदारांनी जसे 30 लाख दिलेले आहेत तसं आम्ही पण तुम्हाला याच्यामध्ये 50 लाख रुपये अजून त्या ठिकाणी देऊ।
अतिशय चांगलं देखण्याची वास्तू उभी करा. आपल्या त्याच्यातून आपल्या वैभवाचे पण भर पडली पाहिजे. आणि आपण निळोबारायांचा देखील जी परंपरा ती पण आपण जतन केली पाहिजे. श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या चरणी पुन्हा एकदा मी भावपूर्ण वंदन करतो. श्री संत निळोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो. समस्त भक्त माऊलींना अंकुट पिंपळनेरच्या सर्व बंधू भगिनींना मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि काही मुद्दे मगाशी अशोकने आणि निलेशने इथं व्यक्त केलेले होते त्याच्या संदर्भामध्ये मुंबईला निलेश मंगळवारी किंवा बुधवारी येतात, त्यावेळेस एकत्र बसून त्याच्यातनं निश्चितपणे मार्ग काढून देण्याचं काम हे तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने, तुमचा सगळ्यांचा सहकारी या नात्याने माझ्याकडनं केलं जाईल अशा प्रकारची ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो, आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण धन्यवाद. एकच विनंती आहे.